नमस्कार, स्मृती चित्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत। आपण कीर्तनाचार्य रामचंद्रबुवा कान्हेरे म्हणजेच तात्या यांचं चरित्र आदर्शवत कसं झालं हे मागील 5 भागात पाहिलं। आजच्या आणि पुढच्या भागात आपण त्यांच्या कीर्तन श्रवणाचा आनंद घेणार आहोत। तर सादर करीत आहोत आज त्यांच्या कीर्तनाचा भाग पहिला। धन्यवाद। Thank you.
संघाला भावी दृढ़ झाला भगवंताचं सान्निध्य पाहिजे राहिलेलं नाही झालेलंच आहे म्हणत का खरं सांगायचं म्हणजे भगवंत इतका मंगलमूर्ती इतका जवळचा पदार्थ दुसरा कुठला नाही इतका जवळ आहे देव इतका जवळ आहे तितका देहही जवळ नाही परमात्मा असा मंगलमूर्ती या मंगलमूर्तीच असलेलं सान्य भगवंताने सृष्टी निर्माण केली आणि त्यात तो प्रवेश करून राहिला तत्सृष्टवा तदेव अनुप्राविश
मंगलमूर्तीने आपल्या लीलेकरता ही सृष्टी निर्माण केली. का निर्माण केली हा प्रश्न विचारू नये. त्याला वाटलं निर्माण करावी म्हणून केली. आणि त्यात तो खेळून राहिला. या चराचराच्या ठिकाणी भगवान राहला. उत्पन्न केलं त्यातच तो राहला. माया सतमिदं सर्व जगत अव्यक्तं अथवा मत्त परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणादि. सूत्रात्मा परमात्मा मण्यामध्ये जसा सूत्र फुलामध्ये जसं सूत्र या फुलाना आणि मण्याला आधारभूत बोललेली आहेत भगवंतामध्ये. सकल चराचर सृष्टी अनंत ब्रह्मांड मंगलमूर्तीमध्ये ओवलेली आहे. सर्वांमध्ये मला सांगायचं असं सर्वांमध्ये भगवान आहे. भगवान प्राप्त कसा होईल झालेलाच आहे. भगवंताची प्राप्ती करून घेणं प्राप्ताची प्राप्ती हा वेदांतात दोष सांगितलाय. जो प्राप्तच पदार्थ आहे त्याची प्राप्ती काय करायची. न म्हणाल बाबा कथा कशा करता करता. भगवंताची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला सांगायचंय ना. नाही बाबा भगवान प्राप्तच आहे त्याची ओळख कशी होईल हा विषय. जेणे परमार्थ ओळखला प्राप्त केला नाही. जेणे परमार्थ ओळख प्राप्तच आहे. आधी मी मध्य मी अंत मी असा परमात्मा मंगलमूर्ती. या मंगलमूर्तीचं असलेलं सान्निध्य या सान्निध्याचा साक्षात्कार आम्हाला झाला पाहिजे. ओळख झाली पाहिजे. कशाने होईल. समर्थ म्हणाले भावती दृढ झाला हरी सन्निध्यात. ज्याची भावना ज्याची श्रद्धा ज्याचं प्रेम ज्याचा विश्वास दृढ झाला श्रद्धेचं दार्ढ्य झालं श्रद्धेचं केंद्रीकरण झालं तेव्हा भगवत साक्षात. आत्मप्राप्ती ते भगवत प्राप्ती ते शास्त्रामध्ये मार्ग आहे. आत्मबुद्धी हितार्थाय. पहिले आत्मबुद्धी. आत्मबुद्धीनं भगवंताचा शोध करावा भगवंताचा आनंद घ्यावा. आत्मबुद्धी हितार्थाय. आत्मबुद्धी निश्चयाची ना. तेच दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधी ती विसरू नये. जय अशी आत्मबुद्धी ही हितार्थ आहे. आपली बुद्धी करेल. आपली बुद्धी करेल. परमात्मा हा बुद्धिग्राही आहे. अतिंद्रिय जरी असला अगोचर जरी असला तरी सुखमात्यंतिकम यत्त बुद्धिग्राह्यम. बुद्धिग्राही आहे. बुद्धीला ग्रहण होणारा विषय आहे. हे आपलं बोलण्यापेक्षा बुद्धीचाच तो आहे. जय बुद्धीचाच तो आहे. बस बस. पण आत्मबुद्धी म्हणजे आत्मनिष्ठ बुद्धी. जी बुद्धी आत्म्याची निष्ठ अनिष्ठ आणि एक रूप आहे. आत्मनिष्ठ बुद्धी आणि बुद्धिनिष्ठ आत्मा याचा फरक आपल्याला कळला. ही बुद्धी आत्मनिष्ठ आहे अंतर्मुख आहे. तिला भगवत साक्षात्कार आहे. जी बहिर्मुख आहे म्हणून आत्मबुद्धी खरी. बहिर्मुख बुद्धीला परमात्मा जवळ असूनही त्याचा साक्षात्कार नाही. जी आत्मबुद्धी आहे म्हणजे आत्मनिष्ठ बुद्धी आहे. आत्म्याकडे जिथं मुख आहे तेच बुद्धी जे परमात्मा होईल. ऐसी ते सद्बुद्धी येर ते दुर्बुद्धी. जय भगवंताचा शोध करणारी पण ती बुद्धी कधी. ती बुद्धी कधी भगवंताचा आनंद देणारी बुद्धी आत्मबुद्धी. त्याला आत्मबुद्धी म्हटलंय. ती आत्मबुद्धी म्हणजे निर्विकार. बरं निर्विकार. तिला सुख दुःख पाप पुण्य हे जिच्यात विकार नाही अशी निर्विकार. निर्विकार बुद्धी आत्म्याचा साक्षात्कार देते. जी विकारी आहे
राजकारण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र असे जगाचे उकिरडे फुंकणारे आणि जगाच्या रामरगाड्यात बरबटलेली तिला नाही भगवंत करतो. हा भगवत साक्षात्कारा करता बुद्धी कधी प्रजाती सर्वान बुद्धी नाही प्रज्ञा. भगवद्गीतेला अभिप्रेत शब्द आहे प्रज्ञा. बुद्धी सामान्य आहे, प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे ओहो हो जी स्थिर झाली बुद्धी आहे. ज्या बुद्धीचा आता बुद्धीला असं बुद्धीचं चांचल्य गेलं ती स्थिर झाली, म्हणजे स्थिर बुद्धी. ही स्थिर बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी. या आत्मबुद्धीचा तो निर्णय, स्थिर बुद्धीचा निर्णय ती भगवंताचा साक्षात्कार करण्याच्या बाबतीमध्ये योग्य आत्मबुद्धीचा अर्थ. पण ही आत्मबुद्धी सर्वांना नाही, दुर्मिळ गोष्ट आहे. बुद्धी आत्मनिष्ठ असण्यापेक्षा बुद्धीनं आत्मनिष्ठ व्हावं हे उत्तम. पण दुर्दैव असं आत्मच बुद्धिनिष्ठ झाला, आत्मा बुद्धिनिष्ठ झाला असं झालं, त्यामुळं ती बुद्धी राहिली नाही. ती बुद्धी राहिली नाही, दुर्बुद्धी झाली. बरं, तेव्हा आता आत्मबुद्धी हे सर्वांजवळ नाही, दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्याकरता दुसरा मार्ग गुरु बुद्धी विशेषतः. आत्मबुद्धी नाही तर गुरु बुद्धी, सद्गुरूची बुद्धी, त्याची बुद्धी ही ह्याच्यापेक्षा इतर विशेषत गुरु बुद्धी विशेष. पुढलं की सांगायला नको आहे. परबुद्धी विनाशाय स्त्री बुद्धी प्रलयंगता पुंडरी म्हणजे प्रलय सुरू झालेला आहे. परबुद्धी आणि स्त्री बुद्धी आत्मबुद्धी ही सर्वांजवळ नाही. मग उत्तम कोणती गुरुबुद्धी? आता एक ज्ञान प्राप्तीचे मार्ग दोन, आपली बुद्धी अथवा गुरुबुद्धी, ज्याजवळ दोन्ही नाहीत. हा आपल्याला कळत नाही आणि दुसऱ्यावर विश्वास नाही. ज्या आपल्या ज्या विषयात आपल्याला ते कळत नाही त्या विषयातला जो तज्ञ असेल त्याला विचारायचं कसं काय वा व्यवहार आहे, त्यातला अनुभवही कोण असेल. परमार्थाला लागणारी बुद्धी आपल्याजवळ नाही. बरं, आणि ज्यांच्याजवळ ती आहे असे आत्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ असे साधू संत यांच्या बोलण्यावर, यांच्या व्यवहारावर, यांच्या वाङ्मयावर विश्वास नाही. मला काही कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकायचं. अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकः न परः न सुखं संशयात्मनः गोपालकृष्णः. अज्ञ आणि श्रद्धा नाही अश्रद्धा संशयी जीवन संशयी. हा त्यामुळं संशयी जीवनाला स्वास्थ्य नाही इथे नाही आणि फल लोकच नाही. संशयी जीवनाला स्वास्थ्य नाही. महाराज म्हणाले की आपल्याला कळत नाही तर त्या विषयात ज्याला कळत त्याच्यावर विश्वास कर. श्रद्धा हे परमार्थाचं भांडवल आहे. भाव श्रद्धा हे परमार्थाचं भांडवल आहे. ते मजबूत असावं, समजलं का? फार चांगलं असावं, भरपूर पुरणार असावं, भरपूर पुरणार पूर्ण असावं म्हणजे पूर्ण असावं, जे कधीच कमी होत नाही ती श्रद्धा. परमार्थाची श्रद्धा परिस्थिती सापेक्ष नाहीये, परिस्थिती निरपेक्ष. म्हणून श्रद्धेची व्याख्या करताना शास्त्रात केली आहे. गुरु वेदांत वाक्येशु हा या भक्ती सा श्रद्धा. गुरुवाक्य वेदवाक्य हीच प्रमाण, हेच खरं. यांच्यावर जे प्रेम
पूर्ववेदांत वाक्येषु भक्ति सा श्रद्धा, निगमाचार्य वाक्येषु भक्ति सा श्रद्धे इति कथ्यते। वेद आणि आचार्य या मार्गातले ब्रह्मनिष्ठ तपोनिष्ठ यांच्या बोलण्यावर जो पूर्ण विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात। श्रद्धा हे परमार्थाचं भांडवल आहे। परमार्थ करायचा तो श्रद्धेनं करायचा, श्रद्धेशिवाय परमार्थ होत नाही। संशयातला परमार्थ हा खरा नाही, खरा परमार्थाचा भाव काय, श्रद्धा काय, म्हणजे मला विचार परमार्थात भाव, श्रद्धा, प्रेम, विश्वास काही होणार, हे मजबूत असावं असं मला सांग। ते कसं असावं, कसं असावं परमार्थाची श्रद्धा कशी असावी? मी काय म्हणतोय, समर्थ म्हणतात श्रद्धा ही दृढ असावी। आज समाजात श्रद्धा नाही असं म्हणणार मी बोल नाहीये, ही काय श्रद्धा नसती तेवढा समाज चार महिने श्रद्धा ही खुललेली। मग तुम्ही म्हणतो वा कशाला सांगता, सांगतो श्रद्धा आहे पण श्रद्धेच दृढीकरण नाही। आजची समाजातली श्रद्धा ही नात्री श्रद्धा आहे, थोडं इथे थोडं तिथे 17 ठिकाणी बेल घालणारी श्रद्धा आहे। श्रद्धा जर दृढ झाली तर काय परमार्थ लांब नाही, खाली सन्निध त्याला परमार्थ लांब नाही। अश्रद्धेनं परमार्थ लांब राहिलाय, जवळ असून लांब केलाय। अश्रद्धाना हा पुरुषा धर्मस्याच्य परंतप अप्राप्यमान निवर्तते मृत्यु संसार वर्त्मनि गोपाल कृष्ण महाराज। परमार्थ मंगलमूर्तीचा आनंद, भगवंताचं सान्निध्य अश्रद्धेनं दूर झालंय, जवळून दूर केलंय। दूर नाहीये, तुम्ही ऐका आणखी सांगतो गुरु महाराज माझे म्हणत, अरे तुम्ही दूर केलात तरी दूर होणार नव्हे असा तो आहे। तुम्ही दूर केला पण तुम्हाला वाटत तो दूर आहे, आईजवळ दूर वाटतय तुम्हाला, फार नाही परमात्मा जवळ आहे। सदा सर्वदा देव कृपाळूपणे अल्पधारित सुखानंद आनंद कैवल्यकामी लोकेशी कदा परमात्मा लांब नाही, माणसाजवळची श्रद्धा, आपल्याजवळची श्रद्धा मंगलमूर्तीला ओळखणारी जशी हवी त्याची वाण आहे। श्रद्धा नाही, श्रद्धा आहे, श्रद्धेची काय काय, श्रद्धा नात्री आहे, नात्री श्रद्धेच दार्ढ्य झालं, भावची दृढ झाला, जर भाव दृढ झाला, भाव हा परमार्थाचा भाव हा बळाचा हवा, दृढ हवा, परमार्थाचा भाव बावळत नको,
लोकमन का थोड़ा भाव सिद्धि जाओ क्या अरे गोरसक मानस परमर्शाला काय करायची बावळे कोणी मनवाव थोड़ा भाव सिद्धि जाओ हा तो अज्ञानाचा स्वभाव अज्ञाने तरी देवाती देव पाहिजेत नाही मंगलमूर्तीचा कृपा प्रसादाचा आनंद मिळायचा ऐका बोलायचं नाही मंगलमूर्तीचा कृपा प्रसादाचा आनंद मिळायचा हा क्रियेचा नव्हे अथवा प्रतीकाचा नव्हे भावाचा विषय मला दुरुस्ता ही नुसत्या क्रियेची नाही अथवा प्रतीकाची नाही फळ जे म्हणत ते प्रतीकाचं नव्हे नाही क्रियेचं नव्हे भावाचं जसा भाव असेल जसा भाव असेल तुम्ही सत्क्रिया केली आणि भाव सत्क्रियेचा नसेल तर सत्क्रियेचं फळ मिळणार नाही अश्रद्धया तपस्तत्वं कृतं यत् असदित्तिष्ठते पार्थ असदित्ति सत्कर्म केलं फळ सत्कर्मानुष्ठान केलं तर सत्कर्मानुष्ठानाला लागली लागणारी जी श्रद्धेची भूमिका तिथं दृढ नसेल त्या कर्माचं बळ नाही म्हणत भावाचं बळ नाही एकच कर्म कर्म एक सत्कर्म दोन भावने नसेल आपल्याला दृष्टांत छत्रपती आपल्या ताब्यात यावे म्हणून रामसिंगानं अनुष्ठान केलंय ते सासवडला शतचंडीचं अनुष्ठान शतचंडीचं अनुष्ठान की हा शिवाजी कसही माझ्या हातात यावा देवी प्रसन्न झाली देवी म्हणे काय पाहिजे शिवाजी माझ्या हातात यावा तसाच तू त्याच वेळेला रायगडावर ब्राह्मणाने शतचंडीचं अनुष्ठान सुरू केलं होत का त्यांनी देवी प्रसन्न झाली काय पाहिजे ते म्हणाला महाराजांच्या जीवनाला थोडाही धोका नको तसाच तू तसंच झालं हातात सापडले आणि सही सलामत परत आले एवढी नाही तसा बघ परिकृपा रामदासाची साह्य श्री आली फळ हे श्रद्धेच आहे मी काय म्हणतोय फळ हे श्रद्धेच आहे हे काही क्रियेचं नाही प्रतीकाचं नाही तुम्ही जी श्रद्धा जर जर समर्थन आले भाव असला माईक तरी देव होय महाठक नवलतयाचे कौतुक दैसाच दैसा नवलतयाचे भाव अथवा प्रेम अथवा श्रद्धा एक ठिकाणी ऐका श्रद्धेची निवड श्रद्धास्थानाची निवड करताना हजारो वेळा विचार करा लाख वेळा स्वातंत्र्य पण एकदा निवड झाली आणि श्रद्धा ठेवली मग नाही चंचल बस निवड करताना निवड करा सावकाशपणे घाई करू नका हा घाई करू नका परमार्थात घाई करून घेऊन तेव्हा श्रद्धास्थानाची निवड करताना अगदी खूप विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा परीक्षा करून करा परीक्षेमध्ये बांधले दृढ नाही परी सत्य मिथ्या असे कोण जाणे भगवान रामकृष्ण प्रभू म्हणत श्रद्धास्थानाची निवड करताना हे आपलं श्रद्धास्थान असावं असं आपल्याला वाटायला लागल्याबरोबर त्या श्रद्धास्थानाची हवी तेव्हा परीक्षा करा हवी ते बस आम्ही तुमच्याकडे येतार आहोत टाइम देऊ नये केव्हाही जावं केव्हाही जावं बस बस रात्री जावं पहाटे जावं दिवसा जावं सकाळी जावं म्हणजे काय गोवा करतो हे कळेल मी 9 वाजता साहित्य गोवा गुंतून करणार 9 वाजता येणार म्हणजे थतून नसून बसेल परमार्थात व्यावहारिक आयुष्याला महत्व आहे त्याच्यापेक्षा खाजगी जीवनाला महत्व आहे जय परमार्थ हा बाहेरचा विषय नाही आमचा विषय परमार्थाची घडण परमार्थाची जोपासना परमार्थाची घडण बस बस मला असं सांगायचं की जर भाव असला माईक तर देव होय महाठ
तुमची श्रद्धा जशी जशी दानव तस फळ. सत्यसंकल्पाचा सत्यसंकल्प ईश्वर आहे, त्याच्या संकल्पाशी ज्याचा संकल्प एकूण झाला त्याला ते फळ. सर्व करी पूर्ण मनोरथ, ऐका, सत्य संकल्प करणाऱ्याचे मनोरथ वावगे नसतच. पुत्रंदेही धनंदेही नाही. जय असत्य तेव्हा असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो दया अंतरी अनन्यास रक्षी तसे चाप पाणी उपेक्षी कदा राम दाता अभिमानी. जय जय श्री एक ठिकाणी श्रद्धा श्रद्धा ठेवल्यानंतर मग चौतालपणा उपयोग आणि तो व्यभिचार होईल. आज इथे उद्या तिथे आत्मवंतन होती, आपली फसवणूक होईल आणि समाजाची फसवणूक होईल, लोकांची फसवणूक होईल. एक ठरलं म्हणजे ठरलं. समजा एकदा श्रद्धास्थान विचार करून करून निर्माण केलं आणि नंतर जाणव त्या श्रद्धास्थानात काही दोष निघाला तर काट जे असेल ते स्वीकार, जे असेल ते स्वीकार. तुझी श्रद्धा त्या दोषामुळं घटायला नको. विश्वास ठेवी विश्वास ठेवी सद्गुरु चरणी लाभ अथवा हानी देव लावे लाभ अथवा हानी. विश्वास का विश्वास ठेवी न सद्गुरु चरणी लाभ अथवा हानी देव जाणी. काही हो काही होईल ठेवला ना ठेवताना विचार ठेवल्यानंतर विचार त्याचं तो बघा चौदापणा होईल बरं का नाही. अशा स्थितीमध्ये श्रद्धेच दार देऊन एक ठिकाणी सतरा ठिकाणी रामकृष्ण परमहंसांकडे मनुष्य गेला तो आम्ही चार ठिकाणी विहिरी पाडण्याकरता प्रयत्न केला दादा हात खडलं पण पाणी काही लागलं नाही. महाराज म्हणाले मूर्ख तू अरे दादा चार ठिकाणी खणलं ते एकच ठिकाणी चारी सात खड हा किती खडू अरे पाणी लागेल पर्यंत किती कथा करू बिदागी होईपर्यंत पाणी लागेपर्यंत काउत कसं नुकसान नाही. कंटाळतो मनुष्य थोडा वेळ प्रयत्न करतो अर्थ नाही म्हणतो. महाराज म्हणाले एक ठिकाणी बरं आहे काय हा असा आहे जीवन हे वाळवंटासारखं आहे वाळवंटासारखा रुक्ष दिसत आहे खाणायला पाहिजे. नदी जशी वाळवंटाची पाणी दिसत नाही मग खाणायला पाहिजे खाल्लं की पाणी आहे असाय का. तस जीवनात आनंद आहे या चालू जीवनात हे आनंदाचं जीवन आहे. मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला हे आनंदाचं जीवन आहे. दुःखाचं जीवन नाही आज ते दुःखाचं जीवन आहे आगंतुक दुःखाचं जीवन आहे. आमचं दुःख हे स्वरूप नाही जीवाच हा जीवाच स्वरूप नाही दुःख हे स्वरूप नाही आमचं दुःख हे आगंतुक आहे ओढून घेतलेलं आहे. गैरसमजुतीनं भोगतोच आपण आम्ही मूर्ती दुःखी नाही सुखी सुख हे मंगलमूर्तीचं स्वरूप लक्षण आहे जीवा सुखरूप आहे म्हणून त्या सुखाची लालसा अतिशय किती सुख असावं याला मर्यादा का नाही. सुख हे त्याचं स्वरूप आहे म्हणून एवढं दुःख नसतो त्या दुःख हे रूप नाही दुःख हे जीवाचं रूप नाही. जीव हा मूळतः सुखरूप आहे ब्रह्मरूप आहे ब्रह्मरूप जीव सकल आहे जीव ब्रह्मजीवन अशी ती ब्रह्मरूपता सुखरूपता आनंद रूपता आपल्या ध्यानात लक्षात अनुभवात न येण्याचं कारण श्रद्धेचं दार घेणे. श्रद्धा ही माणसाची समाजाची श्रद्धा ही एक ठिकाणी बांधली काही हो
श्रद्धा ठेवताना ठेवल्यानंतर वाईट अनुभव जरी आला तरी विश्वास ठेवी न सद्गुरु चरणी लाभ आठवा आणि देव द्या. ऐका, ती श्रद्धा तुमचं संरक्षण करी तुमच्या जीवनात. श्रद्धा संरक्षण मी आपल्याला आता सांगितलं की फलद्रूप तर आहे की क्रियेची आणि प्रतीकाची. गुरु फलद्रूप होत नाही, गुरुभाव फलद्रूप होत. गुरुभाव फलद्रूप, गुरु काय फलद्रूप, देव काय फलद्रूप व्हायचा, भाव फलद्रूप व्हायचा. हा सर, असे होत या अंतरी भाव द्यायचा, असे होत या अंतरी देव द्यायचा, असा आहे सर. म्हणून क्रियाची परमार्थाची करायची, असं जे कर्म करायचं परमार्थाची साधना, ती साधना अशा दृढ श्रद्धेनं झाली पाहिजे. हे कार्य करीन ती करी अशी व्यवसायात्मका बुद्धीनं झाली पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी नाम निश्चयात्मिका बुद्धी, निश्चयात्मका होत नाही काय. अरे माणसाचा जीवन, मनुष्याचा जन्म, नर जन्म हा निसर्ग निर्माण करणार आहे. हवा कसा निर्माण करेल, कसा हवा तो तुम्ही ठरवा. पण कर्तृत्व असा आहे भगवंतांनी दिली. हा ब्रह्मावलोक भीषणम उदमा, जी बुद्धी दिली ती ब्रह्म साक्षात्काराला अनुकूलच दिली. माणसाला दिलेली बुद्धी ही प्रारब्धाची नाहीये. काय प्रारब्धाची बुद्धी असती तर ती कधीच स्वतंत्र झाली नाही. ही भगवंताची मनुष्याला स्वतंत्र देणगी आहे. म्हणून ब्रह्मावलोक ब्रह्म साक्षात्काराला, आत्मसाक्षात्काराला, आत्मानंदाला योग्य अशी बुद्धी माणसाजवळ आहे. पण त्या बुद्धीच दोष निर्माण झाला, बुद्धीच दोष म्हणा, ती चंचल झाली बुद्धी. तो आत्म्याला आनंद कसा म्हणायचा, आत्मा तिच्या तर्फ ओळखला जायचा ना, बुद्ध्या नाही. ती बाई चंचल झाली तर बुवा काय करतो, बायको पाहिजे संसारात. सुख कोणतं आहे, ज्ञानानं, मानानं, विद्येनं संसाराचं सुख काय. गृहिणी संतुष्ट असण, फिर असण, वखवकलेली नसणं. बायकोच जर वखवकलेली असली तर 5,000 रुपये पगार पुरेल काय, पुरणार नाही. संतुष्ट स्त्री संतुष्ट, बुद्धी संतुष्ट, बा स्थिर निस्तरंगाकार, यथा दीपो निवासस्थो निंगते उपा उपमा. निर्वासस्थरीचा दीपू जैसा निष्कंप, निष्कंप डोलणारी हलणारी नाही, स्थिर अशी शिरबुद्धी. असं मोढा हा ब्रह्मणी स्थिता, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता, अशी स्थिर बुद्धी. परिस्थिती सापेक्ष नाही, बाग बाग परिस्थितीनं हलणार नाही. परिस्थिती कशी असो, चांगली अथवा वाईट असो, ना प्रहृष्टे प्रियम प्राप्त नोध विजे प्राप्त चा प्रियम तेरबुद्ध संमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी वर्णन केलंय भगवंत. मला सांगायचं असं, माणसा जो श्रद्धा आहे पण श्रद्धेचं दार घेत फोर श्रद्धेचं म्हणायचं. भाव बळे आकरे येरवी ना करे, करत आवळे पैसा हरी म्हणा हरी मुके भाव बळाचा हवाय, बावळत नकोय. बळाचा भाव भोळा भाव उपयोगाचा नाही. परमार्थात भोळा भाव नाही उपयोगाचा, बळाचा भाव. भोळा भाव नि बळा त्याचा फरक कळला ना. बलवान बर बर आकाशही जरी तुटो नि पडेल माथा, आता पडो तरी तपी न चले समज. माणसाची श्रद्धा, माणसाची जिद्द, माणसाचं स्वत्व, माणसाचा आत्मविश्वास खालाच झाला. संघर्ष निर्माण होतो कठीण, दुःख होतं कुठे होतो कुठे. माणसाची आत्मशक्ती, ज्याला आत्मबुद्धी मी म्हटलं, आत्मशक्ती राहिली नाही, परबुद्धी झाली, प्रवृत्ती झाली, परावलंबी झाले. या येणे तो येवे, हा जायचं, या येणे तो येणे नाही. आले तर ठीक आहे, नाही आलं तो उत्तम. विरोध केला तर विरोध ठेचून माझं कार्य मी करीन. जय माणसाला काय अशक्य आहे, हा माणसाला काय अशक्य आहे, काय कुठून मिळवायचं नाहीये.
मिळालेलं ओळखायचं ते श्रद्धेनं ओळखायचं. थोडे श्रद्धेच आहे, क्रियेचं नाही प्रतीकाचं नाही. आपल्या थोड्या दृष्टांत सांगतो आणि चरित्र सांगतो. समर्थांचा अवतार समर्थ असते, असमर्थांना समर्थ करणारे ते समर्थ. आनंद बोलून केलं महाराजांनी. तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म आनंद बोलून केलं. उदंड झाले पाणी स्नान समजावया, जपतप अनुष्ठाने आनंद वय. असं महाराजांनी केलं, रामरायने केलं, रामराय यांच्याकडून केलं. हे जे प्रचार कार्याला आले ना, हा सगळा हिंदुस्थान शोधून रामरायची प्रेरणा झाली. कृष्णाकाठी जा आणि शिशोदेव वंशामध्ये जो उत्पन्न झालाय मुलगा त्याला सहाय्य करा आणि धर्माचा उद्धार करा. रामाची आज्ञा झाली, प्रभूची इच्छा झाली. जा तुम्ही, जा तुम्ही. म्हणून समर्थांचं कार्य उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया. प्रभूची इच्छा मंगलमूर्तीच्या इच्छेनं चालावे, भगवंताची इच्छा ती, याच्याकडून हे कार्य करून घे. ती प्रेरणा खरी. समर्थांनी उदंड कार्य केलं असे महाराजांचं जीवन मुख्य. तेव्हा पर्वणी निमित्त माऊलीला संगमावर सगळी मंडळी आलेली नाना करता. आनंद राधेश्वरादी आलेली, सरदार दरदार मानकरी सगळी मंडळी आलेली, श्रीमंत मोठी. पर्व ऐका, पर्वणी साव्या भावा, गंगा स्नानाचं महत्व. अरे समर्थही आलेली, समर्थही आलेली ही गर्दी. आता समर्थांसारखी नाही, शिवराजांसारखी श्रीमंत श्रीमंत माणसं स्नाना करता आली. भिक्षुकांची गर्दी. संकल्प सांगायला हो, कारण स्नानानंतर दान आहे. दानाशिवाय स्नानाचं फल मिळत नाही. झालं सगळं, सगळ्यांना संकल्प साहेबला दक्षिणा खूप मिळाली. तेव्हा काही मंडळी ब्राह्मण मंडळ व्हावी, आपण समर्थांना संकल्प सांगू नानाचा. राजाचे गुरु आहे, यांनी काही नाही अगदी गुळाला बाजार दिलं तरी दक्षिणा खूप देणार. पाच पन्नास मोहरा तरी नक्की हाताला लागणार. अरे गुरु कोणाचे, गुरुवाचे गुरु. मग मंडळी काय आली आणि समर्थांना म्हणले महाराज वा आपण आले, आनंद झाला, आपण स्नान करा. त्याच चालू आहे. आम्ही संकल्प सांगतो. महाराज म्हणाले मला नाही विकल्प, कसा संकल्प सांगतोय. अरे आलीच या ना का, संकल्प विकल्पातले जे आहे ना, माझ्या बुद्धीचा निश्चय झालाय. संकल्प नाही विकल्प नाही मला असं कसं महाराज आपण म्हणतात. आपण संकल्प सांगून घेतला तर इतरांना मार्गदर्शन होईल, इतर लोक येतील. समर्थ म्हणाले पण तुमच्याकडून संकल्प सांगून घ्यायचा, मी तुम्हाला काही दक्षिणा दिली पाहिजे. माझ काय, माझ काही नाही, छोटा लोटा मी लंगोटा. महाराज मी काय तुम्हाला दक्षिणा देणार नाही. म्हणाले काही नको, काही नको कसं. हा संकल्प सांगणार दक्षिणा नको. महाराज आपण त्याच त्याच आम्ही संतुष्ट बघावो. समर्थ बरं स्नान झालं, सांग झालं तिने काही को वाचिक मानसिक संसर्ग भुक्ता हे सारखं घेणार. समर्थाचा दक्षिणा समर्थ. हा समर्थ राजाचे गुरु. समर्थाने अगोदर सांगितलं होतं मी देईन ते. त्यांनी वाळवंटात गेले, दगड आणले एवढे एवढे आणि ब्राह्मणाच्या हात दक्षिणा घ्या. जय ब्राह्मण म्हणाले आपण समर्थने दगड दक्षिणा शोभत काय आपल्याला. तेवढं आपण ठरवलं याच, मी देईन ते, मी देईन ते. हा टाकले ब्राह्मण दगड, दगडच हे दगडाला दुसरं काय द्यायचं. पण ऐका त्या ते परमश्रद्धेचा ब्राह्मण होता. हा ऐका
तो म्हणाला सदर का होईना पण समर्थांच्या हस्त आहे हा समर्थक आहे आंबट ताकातले पोहे का होईना पण आईनं कालवलेले आहे सासरेने दुधातले कालवलेले हाताला की आईच्या हाताला की प्रेम आईची कळवळ्याची जाती काही तो म्हणाला समर्थांच्या हस्तक हा मंगलमूर्तीचा प्रसाद आहे समर्थांच्या हा चारिग्राम असे समजेल आणि देवघरात त्याच्यावर तुळशी पत्र घालून पूजा प्रतीकाचं फळ नाही क्रियेचं फळ नाही आलं घरी उपरण्यात तो दगड बांधला आणि घरी आला झाला ब्रह्मान तिकडं तवरलेला नाही पण भावनेचं केंद्रीकरण झालं शुद्ध भावनेचा त्यानं देव आणला दगड आणला बांधून समर्थांच्या हातचा जतन करून पण तो फोडायचा विसरला आणि उपरणं धुण्याच्या पाठीत गेलं बायको धुवायला गेली गंगेवर तो जळ लागलं काय आणलेलं बघू पण तो बघायला जो लागली तो सुवर्ण आता घरी आली आणि पतीला त्यांच्या महाराज हे कुठून मिळवलं ब्राह्मण म्हणाला हे आर्य समर्थांच्या आजचा हा प्रकार हे काय झालं दगड दिला त्यांनी पण समर्थांचा दगड त्यांच्या हाताचा स्पर्श झाला अरे पवित्र जीवनाचा स्पर्श झाला जडाला जरी तरी चैतन्य पवित्रा मनुष्याची सावली शुष्क काष्ठावर जरी पडली तरी पल्लव सुटती आपण पवित्र जीवनाचा व्यवहार पाहिलाय कुठे अनुभवलाय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देवदी अच्युत आपल्याला पवित्र छाया ही रामतीर्थांची गोष्ट सांगितली निष्कांत निर्लोभ असो हा सोडण्याचा दगड म्हणून असं सांगितलं ही गोष्ट इतर ब्राह्मणांना कळली ते म्हणाले आम्ही उभय दगड टाकला सोन्याचा दगड झाला दगडाचा हा सोरण्याचा दगड साधा दगड सोनं झालं वाईट वाटलं होत आपण आम्हाला एक एक दगड द्या पुन्हा समर्थ म्हणाले पुन्हा परवणी येईल मी स्नानाला येईल तुम्ही तिथे संकल्प सांगाल हा मग मी तुम्हाला दगड देईन औ दगडे असले बघताय खूप वर्ष तुझा योग आला पाहिजे ना नाराज कृपा करा पण आपण आम्हाला याची समर्थ म्हणाले दयाली दयालू साधू हा साधव दिन वत्सला समर्थ म्हणाले असं करा खाली ऊर थोडी नदी आहे ना उरमोडी हा त्या नदीतला एक एक दगड घेऊन जा मी सांगतो म्हणून या बोलण्यावर विश्वास ठेवा तो सोन्यात होईल मंडळी म्हणाली घ्यायचा तो मग एवढा का असा उचला असा उतरावा खरा पण उतरला पाहिजे ना हा फुकटच आहे साधूच्या कृपेच मिळालेलं तर फुकट आहे एवढा नाही उतरत आला प्रार्थना केली मला सांगायचा मुद्दा असा आहे की प्रतीकाचं फळ नाही अथवा क्रियेचं फळ फळे घडते भावची दृढ झाला हरी त्यांनी झाला तो कोणाचाही जरी झाला वर्णावर्ण स्त्री शूद्राधिक मरता कोण असो तो ब्राह्मणच असो अथवा शूद्र अतिशूद्र चांडाल असो भावची दृढ झाला अयमुत्तमो यमधमो जातिका भूतेन संपदा वयसा श्लाघ्यो श्लाघ्यो वित्ती न वित्ती भगवान अनुग्रहा हा उत्तम आहे हा अधम आहे हा ब्राह्मण आहे हा शूद्र भगवान बघणार कसा भाव कसा आहे का आम्ही भावाचे पाहुणे आम्ही भावाचे पाहुणे आम्ही भक्ती एकी जाणे ते तर साध थोर न म्हणे सारखा आम्ही भावाचे पाहुणे मला दुसरं काही नको काही नको प्रेम हवंय भाव आहे शुद्ध न हलणारा न नष्ट होणारा
परिस्थितीच जरी कितीही उग्र परिस्थिती झाली तर एकदा ठेव ना म्हणजे ठेव मग नाही बोलत मग अति समाजात दृढ श्रद्धा ज्या वेळेला निर्माण होईल तर भगवंताच्या सान्निध्याचा साक्षात्कार जीवनातले संघर्ष तुटतील. हा मनुष्य हा जो आज दुबळा संघर्षमय जीवनाचा दुःखी जीवनाचा झालाय जाणत बदलली भ्रष्ट झाली जाणती ती आपल्याला महाराजांची टीका वाचते अश्रद्धाना पुरुषा या श्लोक वाटली महाराजांनी काय खोल लिहिलंय काय सगळी टीका ती वाचनीय चिंतनीय जय कमलकंडा आणि दर्दुरी पराग सीवी जी भ्रमरी येवा ऐसा हृदयामध्ये मी राम सुता सर्व सुखाचा राम का भ्रांता टीका मनुष्य अधिकपादी वृत्ती झाली परावलंबी वृत्ती झाली परमार्थी मनुष्य परावलंबी नाही परमार्थी मनुष्य स्वतंत्र नाही सर्वतंत्र स्वतंत्र आहे. परावलंबी मनुष्याला काय परमार्थ करताय भगवान हा सर्वतंत्र स्वतंत्र आहे त्याला मिळवणारा तसाच हवा जैसाच्या तैसा जेव्हा घेते मजा नाही सांगायचं असं समाजामध्ये ह्या सगळ्या चातुर्मास्याच्या कीर्तनाचा तात्पर्य अर्थ आपली श्रद्धा खूप आहे खूप श्रद्धेनं आपण मंगलमूर्तीच्या सेवेची साधना करता पण जे कराल त्याला चढाने जाता कामा काय परिस्थिती पुष्कळ दिवस बुवा केलं लहानपणी मी अहो माझ्या तरुणपणी तीन तीन आभोर करायचं बुवा मला काय माहिती स्नान करायचा संध्या करायचा खूप करायचा खूप अनुष्ठान केलं जप केलं तप केलं आता काही होत नाही बुवा आता काही होत नाही आता ते सोहळं ओळख जमत नाही पूर्वी का अगदी स्वतंत्र उत्तम सोहळं काय ओळख काय नाना प्रकार आता ते जमत नाही बुवा आता परिस्थिती बदलली आता पाव खातो भिस्कुट खातो नानखाटे खातो सगळं खातो सांगू तरुणपणात जर खऱ्या श्रद्धेच्या अधिष्ठानावरून साधना झाली असती ना तर उत्तर अर्ध असा गेला ना साधनेनं साधकाच्या जीवनात बळ येत वाढत खऱ्या श्रद्धेनं साधना केली काही करा काही करा अमुकच करा करा पण ते अधिष्ठान मजबूत असलं तर त्या साधनेतून साधकाची आत्मशक्ती वाढते काय वाढत हा हे कार्य करी नाही तिथे काय होणार काय होणार नाही काय मला मोठा आनंद झाले आपले गो आले नाही जिद्दी ते मनुष्य फार मोठे जिद्दी मी त्यांचं अभिनंदन करायला गेलो तिकडे त्या माणसाला पुण्यातून उठून लावण्याचा असा प्रसंग पण तो मनुष्य जिद्दी का हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा अगदी स्वतंत्र सृष्टी निर्माण करणारी माणसं आहेत स्वतंत्र निर्माण करायची का आत्मशक्ती आहे बस बस उग्र प्रारब्ध असतात काही ते उग्र प्रारब्ध त्या उग्र प्रारब्ध उग्र प्रारब्धाकडे सुद्धा आत्मदृष्टीनं बघणारी जी माणसं आहेत त्यांच्या कार्याला यश असते. काय सांगतोय कि परमार्थ हा करील त्याचा स्वार्थ आहे कोणी करावा परमार्थ कोणी करावा पण परमार्थ म्हणजे चिंतामणीची मात्र आहे चिंतन करणाऱ्याची चिंता जाईल पण चिंतन करणाऱ्याच्या डोक्याची तबकडी उलटीच जर असेल तर मात्र तो उपयोग नाही. आज असं सांगणं की खूप चातुर्मास्य आपण ऐकला आपण सगळी मंडळी सांगली तर आपल्या श्रद्धेला बळकटी निवड करा निवड केल्यानंतर बदल नाही होता असं वाटत निवड करायला स्वतंत्रता आहे पण निवड झाल्यानंतर बदल करायला मंगलमूर्तीच्या दरबारात स्वतंत्र मग जे असेल ते बस आपल्या श्रद्धेनं
त्याची जतन करा, जसं असेल तसं, जसं असेल तसं श्रद्धेनं जतन करा आणि पवित्र श्रद्धेला ऐका, पवित्र श्रद्धेला शुद्ध भावनेला अजिंक्याचा एकही दुर्गुण जगात नाही, एकही दुर्गुण. मी आपल्याला म्हणतो येते चरित्र सांगितलं, पण सांगितलं अहो तिला भ्रष्ट करायला देवांचे देव आले, देवांचे देव आलेले नग्न भोजनाची इथं मागितले, तू आम्हाला विवस्त्र होऊन आणि आम्हाला भिक्षा घाल, बस नाहीतरी तू जाऊ. आम्ही ते शब्द जरी उग्र होते तरी त्याचा अर्थ लावणारी बाई सात्विक होती म्हणून तिने त्याचा अर्थ असा केला की विवस्त्र होऊन घाल याचा अर्थ विधेय स्थितीत घाल. आनंद आहे परमार्थ. शिवाजी महाराज आपण कोण आहात अशी विचित्र इच्छा मागणार, आपण मला उपकृत केलं फार आनंद दिसते. मी विधेय स्थितीत आपल्याला जे काही असेल यथा मी उपचार द्रव्य ते मी आपल्याला घालते, पण आपली योग्यता तशा स्थितीत घेण्याची हवी. देव देवांचे देव झाले म्हणून काय मायेतले, ब्रह्मा विष्णू देते बाळू मायेतले, ते म्हणाले ती स्थिती आम्हाला करून येणं शक्य नाही. ती म्हणजे मी करते, मी करते, तुमची इच्छा आहे हा मी करते, पण द्विजोक्ती परिसू नि मरून मानसी ते स्वकांत पद तीर्थ घे करी करो निया ते तिघावरी ही सिंचिता शिशु लहान हिती होती तिघे सुधा विकल होनी रडती प्याती ही तिघे. नरे क्षणार्थात पति चिंतन केलं, क्षण तो तयार केलं आणि त्या आत्मस्थिती मध्ये तात्त्विक क्षणी शिशु झाले तन्य भूतल घेतले. हो हो ऋषी आले तो कोर कुठली, हा ह्यामध्ये बोल नाही, त्यानं वाटलं बाय कोणा धंदा काढला असे झालाय कुठलाही काय ना म्हणे आता असा प्रसंग आहे आता असं असं वा 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 अगं ते दारी आलेले हे ब्रह्मा विष्णू आहे. वा वा चांगलं तुझे बाळ झाले, हा ही त्रैलोक्यची शक्ती तुझ्या चरणी आली. वा चांगलं नारदाने हे सांगितलं तेव्हा आमचे यजमान भीक मागायला गेले ते यायचेच तेव्हा ते म्हणाल आता चातुर्मास्य संपला येणार नाही. चला दाखवतो काय स्थिती झालं बाया, तुम्हाला तुमचे यजमान हवेत काय झाला चुकलो म्हणा अहंकार सोडा अरे आम्ही तुझ्याची क्षमा मागितली. ते म्हणाली बाळानं तुम्ही कोण आहात काय म्हणते हे तुमचे तुमचे हे तुमचे यजमान म्हणता ना तुम्ही आपापले ओळखून घ्या. अरे का भानगड लक्ष्मी म्हणाली मी नारायण म्हणून उतरले आणि शंकर हातात आले तर काय सांगतोय अजिंक्याचा एकही दुर्गुण शुद्ध भावनेला जाय विश्वाला दोस्ती घालणारी अशी मंगल मूर्तीच्या बद्दल विश्व हा होईल म्हणण्याप्रमाणे वाघे काय काय होईल काय नाही काय होणार नाही सगळं होईल. काय सांगतोय की भावचित्र झाला हरितन्य द्याला वर्णा वर्ण स्त्री शूद्र अधिक स्वरता नाम रती प्रेम भरे हरि कीर्तन नाचत लादलेले लादेला निर्लज्जपणानं मंगल मूर्तीचं भजन करतो. मला आपल्याला सांगितलं लाज सांडोनी जनाची आस्था सांडोनी धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी झालं जय जुनवणी लौकिकाचे काज हा त्याच्यावरी पुत्र विश्लेषणेचे काय जिनवणी लौकिकाची लाज पद्मनाभ भजने भोज अति निर्लज्ज नाचावे लाद दिले लादेला रामी असा आनंद
दासपणाचा आठवत राहिला नाही का सहजासहजी निमाला आठव आणि नाठव दोन्ही गेले तेव्हा आठव आणि नाठव गेले बाबा अरे जाणीव आली नाही येथ जाणीव खुंटो नि जाय अशी सहज स्थिती ज्याला म्हणतात उत्तमा सहजावस्था सहज स्थिती मंगलमूर्ती परमात्मा हा सहज स्वरूप आहे हा सहज स्वरूप आहे सहज सिंहासनी राजा सोहम भावे दया पूजा उपचार सहजाची आरती वाद्य सहज सहज देव जपत ध्याने सहज बोलणे स्तुती स्तवने सहज झाले ते भगवाने मानले मंगलमूर्तीची कृपा हो आणि आपल्याला भगवंताच्या कृपेनं आणि आपल्या प्रबल श्रद्धेच्या अधिष्ठानावरून केलेल्या साधनाने ही सहज स्थिती सकल श्रोत्यांना प्राप्त जीवनातला आनंद आहे सहज स्थितीमध्ये द्वैत नाही द्वैती स्थिती आहे तुका म्हणे उगी लावे जे जे होईल ते चांगलं पाहायला मिळेल त्या स्थितीवर आलीच की वाईट पाहायला मंगलमूर्ती दाखवणार नाही चांगलं पाहिलं समाज अथवा परिस्थिती उत्तरोत्तर होती भूमींचा जमाना राहिला नाही पण या भूमिकेवर जो आला ना त्याला या परिस्थितीचं काही वाटणार नाही त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती भूमी समजलं अशी या स्थितीमध्ये आपलं जीवन संरक्षित व्हावं त्या जीवनाचा जो आनंद आहे मंगलमूर्तीच्या कृपेचा हा आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशी मंगलमूर्ती बर गुरुपद्य म्हणण्याच्या आधी आपण खूप खूप मला दिलं पुष्कळ पुष्कळ माझ्यावर प्रेम केलं चार महिने अखंड मंडळी असलेली आहे कधी त्यांनी कथेचा खंड केला नाही हा प्रेम बर कोणाकोणाचे आधार म्हणू जाय पाप ऐका असं शास्त्र आहे पाप करणाऱ्यापेक्षा पापाला प्रवृत्त करणारा हा जास्त पापी आणि पापाला सहाय्य करणारा तो पापी पाप करणाऱ्यापेक्षा तसंच पुढे कृत्यच आहे कथावान करण्यापेक्षा कथेची प्रवृत्ती सत्कर्माला प्रवृत्त करणारे आणि सत्कर्माला सहाय्य करणारे ही मंडळी जास्त पुण्यवान त्या मामाने मला प्रवृत्त केलं बरं मामाने प्रवृत्त केली मला म्हणाल बाबा आमची करायचं काय मंगलमूर्ती बरं मंगलमूर्तीच्या कृपेने येता क्षणी त्याने अतिशय श्रम घेऊन सगळी व्यवस्था लावली मालकांनी मंदिर दिलं विशेष म्हणजे मी आपल्याला परवा सांगितलं मालकांनी मला अर्ज करायला लावला नाही आमचं दुर्दैव आमचं या संस्थेतर्फे अर्ज करायला लावतात याच्यासारखा दैव दुर्विलास नाही कुठला परवा बोललो स्पष्टपणे का तुम्हाला का बोललो माझा अधिकार आहे बोलायचा मी कथेकरी जातीवंत आहे परंपरेचा आहे कथेबद्दल बोलायचा अधिकार आणि कथेच्या गावावर सांगायचा अधिकार आम्हा कथेकरांचा कथेबद्दल ज्यांना प्रेम नाही कथेचं ज्यांना कळत नाही तारखेचा सुद्धा ज्यांना माहिती नाही अशा माणसाने ती आमच्या कथेकरांच्या व्यवहारात दुर्गुड करू नये आणि करीत असते तर तुम्हा श्रोत्यांनी कान धरावं आणि बाहेर काढावं बरोबर कथेचा आनंद समाजाला मिळाला कथेचा आनंद समाजाला मिळाला तुम्ही कथेकरापासून अपेक्षा करता आणि करा तुम्ही काय आमच्या श्रोतेपेक्षा करत सांगा मला तुम्ही श्रोते उत्तम झालेत चतुर झालेत तर आमचं जीवन तुम्ही वावर चतुर चालणार नाही बरं तुम्ही वावर तुम्ही चतुर व्हावे मी म्हटलं आपल्याला सांगितलं डॉक्टर पटवर्धन म्हणून म्हणजे बोवा की श्रोते चांगले असते तो बोवा हा श्रोते आपले होय बा होय बा जय जय श्रोता झाला श्रोत्यानं धर्मोपदेशकाच्या जीवनाकडे बारकाईनं खाजगी जीवनाकडे लक्ष काय म्हणतो अशा स्थितीमध्ये आपण खूप मामाने मला खूप सहाय्य केलं तर हे पुण्य जाणार आणि दुसरी म्हणजे मी इथे ऐकतात म्हणजे नाना दुसरी भाऊ तुम्हाला काय पाहिजे मी इथे काय हा इथे मी पोट भरायला आलो
पण त्या म्हातारवाने वय काय काय खुर्ची गादी लोड खूप ते आमचे खेळ हो आणि काय किती पुष्कळ मंगलमूर्तीच्या कृपेनं ज्याना ज्याना मंगलमूर्तीने प्रेरणा केली त्या दगड्या होय कथेमध्ये म्हणजे कानडे गोवा काय ते गोवर्धन संस्थे ते कोण ते म्हणजे तोंडे नाना गोवा कथा फांद वाजवून ती माझी सगळी मंडळी तुम्ही सगळी प्रेमाची म्हणाली माझे बोलविते तुम्ही माझं जरी खूप असलं भांडवल आणि खूप वक्तृत्व असलं तरी ते वेळी वक्त या ते वक्ते इथं भरायंतर विस्मृती होती हात पाय कापतात म्हणलं काय तुम्ही हजार डोळे तुमचे लागले की माझे दोन डोळे लागले तेव्हा मंगलमूर्तीनं मी काही आमचा हा परमार्थाचा मी धर्मोपदेशक आहे आणि तुमच्याजवळ समाजाजवळ राष्ट्राजवळ जास्तीत जास्त प्रामाणिक राहून तुमच्याजवळ काहीही न नसताना तुमच्याकडे न जाता तुमच्याशी वागलंय तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम केलं तू आले परवा पुढल्या वर्षी याच्या सर्वात तांदूळ आणा म्हणजे ते बघा दृढम सूत्रम यत्रस्थम पत्र ते तांदूळ आणलेत ना मी माझ्या गळ्याला जोड बांधून ते प्रारब्ध बर मी सांगितलंय माझा शेवटचा चतुर्मासी आहे पूर बाळ कथा करतील कणी मी तरी काय सांगू फक्त माझी इच्छा अशी आहे बुवाच्या मुलांनी कीर्तनच करावं कुठे टेलर कुठे कटर कुठे भिसर पण मंगलमूर्ती ज्याला प्रेरणा दिली हा काही लादालादी करून होणारा व्यवहार नाही अशा स्थितीमध्ये ऐका सगळी मंडळी आज सकाळचा कार्यक्रम काय आनंद हा सकाळचा आनंद पाच पासून सव्वा सहा पर्यंत दुसरा विषय नाही मंगलमूर्तीच्या भजन मला मी बरोबर आपल्याला टाइम शीट सोडले सव्वा सहा तो आनंद आत्मसाचा हा आनंद खूप खूप बरं अशी ही आपली श्रद्धास्थान जी मंदिर आहेत ना ती पवित्र होती गदगदून जाती ऐका माझे गुरु महाराज म्हणत आमच्या जीवनाचा शीण उतरायचा कुठे मंगलमूर्ती म्हणून शीण उतरायची स्थान दोन एक गुरु केला असता तो गुरुच्या चरणाजवळ अथवा हा मंगलमूर्ती परमात्मा भगवान नरसी सगळा हृदय मोकळा करावं बस हरीशी येतो दीन दुर्बळाची सुखराची हरिकथा असा आहे याकरता मंगलमूर्ती राजाची कृपा करावी आणि आपल्या मनामध्ये आपलं मन स्वस्थ व्हावं असेल त्या परिस्थितीची सहनशीलता करण्यासारखं सोशिक म्हणून तितिक्षा सहनम सर्व दुःखानाम प्रतिकार पूर्वकम हा तितिक्षा अशी तितिक्षा व्हावी सहिष्णू माणसं व्हावी परमार्थ करणार कसा खरं तुम्ही जसे संसार आहात तसे मी बालबच्चे वाढत आहे मला काही दुःख नाही असं नाही तर समजू घरी गेलं म्हणजे काय तुम्हाला काय माहिती आहे सुरूच आहे करायचं काय मी तू की नाही माझ्या लक्षात आली जो आपण सगळे हे आमचे डोळे मास्टर आणि आज आनंद दिला यांनी आमच्या लोणी शास्त्रांनी आणि आमचे गोपाळ मी यांचा साहित्यात मंडळी आली पाहिजे हो बर काय चांगली मुलं या मुलीनं परवा इतकं उत्कृष्ट शब्द सांगितले कॉलेजमध्ये असणारी उत्तम संस्कृती यांची शिष्या मला फार आनंद झाला असा आनंद झाला मी म्हटलं काय मंगलमूर्तीची कृपा आहे वाडीला गोडवा आहे समय सूचकता आहे म्हणून बघून त्याला प्रार्थना केली की ही मुलगी सुद्धा कथेकरी व्हावी राष्ट्राला जरूर आहे समाजाला जरूर आहे की नाही हा मी सांगतो तिला मी कसं शिकवीन तुला तू काय शिकव पण तुझी वाणी तुझी विद्वत्ता ह्या मंगलमूर्तीच्या सेवेला आनंद बरं तो आनंद की नगारा आमची हरिकथा
बर हरि कथेवरी सदा धरी लेखनी हरितया बसवी वरलेखनी। हरी कथा करणाऱ्याला खालत खड नाही वरत खड असो। तेव्हा सगळ्या मंडळीच कौतुक, तुम्ही खूप माझा सत्कार केला, मला खूप चढवलात, हा खूप चढवला, तुम्ही चढवलात, या दर खून ठेवा पाडलात तर ही कथा असतो तरी आता पाडताना नाही चढवतानाच विचार करायचा होता। उद्या मी आता काय माझा बेस बदले, मी उद्या लेंगा झाली काही झाली तुमची श्रद्धा कमी होत होता मला। हरी सन्निध दुनिया पर
ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेतल्या श्लोकावर पुष्कळ ओव्या लिहित वर्णन केलेलं आहे. मला आता एक आठवलं त्यातलं शेवट. एक ओवी त्यात अशी आहे की जयांचे वाते पुढे भोजे नाम नाचत असे माझे कस ते जे जन्म सहस्री ओळंगीजे एक वेळ या. मी त्यात थोडा बदल करतो ज्ञानेश्वरांच्या परवानगीने. जयांचे वाते पुढे भोजे
कीर्तन नाच तसे माझे दयांचे वाचे पुढे भोजे कीर्तन नाच तसे माझे. कोण सांगतात? श्रीकृष्ण परमात्मा. मी नाही म्हणतो. जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ याव्या तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानू बिंबी ही नजसे वरी योगियांची ही मानसे उभरडून जाय परी तयापासी पांडवा मी हरपला गेवसावा. हरवलेला देव ओखायचा कुठे? देत नाम घोषू बरवा करती बाधा. असा नामघोष 4 महिने अखंड आपले तेजाने केला. हे मोठं विद्यापीठ आहे. स्तुती करायला वेळ नाही. स्तुती महाराजांना कदाचित आवडायचे नाही आणि नुसती स्तुती करून आपल्यातली घडत नाही. त्याची स्तुतीला सुद्धा आपण पात्र होऊ शकत नाही. आज हा 4 महिने कीर्तन यज्ञ चालला. आपल्या पुण्याचं हे मोठं भाग्य आहे. पुण्याचं हे वैभव आहे. आणि पुण्याच्या या विद्यापीठात अशी थोर थोर संत मंडळी. आता महाराजांनी काय गोड गोड सांगितलं मी ऐकताना पुष्कळ घेतलं, साठवून घेतलं, पुष्कळ विचार केला. एकनिष्ठा असावी त्यावर फार मोठी गंमत आहे. पतीला एकालाच वरायचं पण नातं मात्र सगळ्याशी जोडायचं. पतीला वरल्याबरोबर हे आमचे भाऊजी या सासूबाई या जाऊबाई पण नातं केव्हा वरायचं? एकाला एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव भावार्थी विण वाव सर्व काही. तेव्हा वरायचं एकाला. इतरावर आदर राहायचा आणि जो एकाला वरील त्याचाच इतरावर आदर राहील. पतीलाच वरलो नाही तर इतर कोणाविषयी आदरच नाही. म्हणून एकनिष्ठेचं आज मोठं उत्सव सांगितलं. फार गोड गोड चरित्र ऐकायला माझ्या भाग्यानं 2 दिवस तरी मला लाभले. मी येऊ शकलो असतो पण अनेक उचणी आहेत. आज आता गेलो आणखी असो. सध्या आपल्या राष्ट्रामध्ये या भावभक्तीचा दुष्काळ पडलेला आहे. इकडे दुष्काळ आहे तर भावभक्तीचा त्यापेक्षा प्रचंड दुष्काळ आहे. तेव्हा त्याला असा कीर्तन रूपी वर्षाव करणारे महाभाग आपल्या राष्ट्रात आहेत. अजून आपलं भाग्य आहे. पुणे नगरीला हे भाग्य लाभलो. महाराजांनी याबद्दल तसली घेतली. त्याबद्दल आपण सर्वातर्फे आणखी त्यांची क्षमा मागतो. आपली कृपादृष्टी अशीच सगळ्या राष्ट्रावर सगळ्यावर असावी आणि काहीतरी धर्माचं रक्षण अशा आपत्कालात व्हावं. भगवंतांनी विनंती खूप करतो. कान्हेरेवांचे चातुर्मास्य मुंबईला जोरात चालू असताना मी त्यांना भेटायला गेलो. बुवाने मला असं सांगितलं, हळूआ अजून माझी पुण्याही कमी आहे. म्हटलं आता तुमची पुण्याही कमी म्हणजे मग माझी किती कमी आहे? ते भरपूर आहे. काय असं काय झालं? काय नाही, आज एका बाईने मला जेवायला बोलावलं. तिथे टोमॅटोची कोशिंब बरोबर आहे. मग म्हटलं टोमॅटोची कोशिंब केली तर काय दिसलं? मी म्हणजे टोमॅटो खातो. त्या बाईने मला जेवायला बोलावलं. हे वा टोमॅटो खात नसतील एवढी पुण्याई तिच्याजवळ माझी जमा झाली नाही. म्हणून तिला टोमॅटोची कोशिंबीर केली. मी काय म्हणजे रागावलो नाही, टाकून दिली नाही. पहिली वाटी तेवढी खाल्ली पण मी माझ्या मनाचं संशोधन असं केलं की अजून माझी पुण्याई कमी पडते. मी याच्यापेक्षा आणखी कडक लागलं बाहेर. त्या आत्मशोधन करून बुवा मी आतापर्यंत गेलो. इथे चातुर्मास्य ठरला. अगदी पहिल्यांदा इथे काही महिने झाले. मध्यंतरी ते विषय आला आणि एक दिवस बुवाने 4 कण सांगितलं उद्यापासून माझं कीर्तन बंद. त्यावेळेला मी बुवाला बोलवायला गेलो. बुवा तुम्ही कीर्तन बंद केलं पण समाप्ती राहिली नव्हती. त्यामुळे समाप्तीबद्दल ती काही विचार करीत नाही. पैशाचा विचार नाही. ठरलंय हा कीर्तनाचा आत्मान आहे. झाला मला आवडला नाही. वर्णाचे ओघ कसे पडले तिथं कीर्तनाची बैठक मित्र कीर्तन करू का? नाही करणार. मी त्याला माझ्याजवळ वंगला होता बोलावलं. काही वेळेला मला काय सत्कार करता आला तुम्ही. आता हा चातुर्मास्य संपला. तर पहिल्यांदा बुवा माझ्याकडे आले. बुवा म्हणजे अभिनंदन करायला कशासाठी? पुन्हा तुम्ही या जागेवर आलात. म्हणून त्या जागेचा उपभोग तुम्ही घ्यावा. ते म्हणजे कुठं नाही जागा मिळाली तर मी तुमच्याकडे नक्की येणार. माडीवरचा हॉल आहे. तुमचे हाल न होताना व्यवस्थित तर ते पुढे योगायोगानं योजना चांगली झाली. त्यामुळं मला दुःख झालं. मग अहो 4 महिने आता ब्राह्मण माझ्या घरी राहिला असता तर माझी सगळीच्या सगळी पाप उतरून गेली.
झालं का माझ्या नशिबात योग नव्हतं. आता ते म्हणजे हा शेवटचा चातुर्मास्य आहे, म्हणजे आधी भानगड पुन्हा म्हणजे पुन्हा चातुर्मास्याला या. शेवटचा चातुर्मास्य हा भुवानी शब्द काढून चातुर्मास्यच का आता तर माझं म्हणणं असं आहे. समजा धाक काळ झाला, आपण बोलताना मी पाहताना तुमचे हात असे कापत होते, धाक वाजवताना हात कापत होते, मला स्वतःला वाईट वाटतं. जरा ताणातही पाहिलंय आणि आता वृद्धा काळाकडे बघतोय. त्यांचा थोरला मुलगा परवा लग्न झालेला, तोही माझ्या व्यवसायामध्ये माझ्या जवळ आहे. त्यांची इच्छा पुष्कळ आहे कीर्तनकार व्हावं, पण कीर्तनकार व्हायला काही वेळ जायला नाही. काही अजून त्याला तिकडलं नाट्य बिट्ट संपून आला पुन्हा यायला म्हणला. कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकारच आहे त्याची तो त्या. आता हा मुलगा प्रीती वाजवतोय, मला असं वाटायला लागलं आतापर्यंत आम्ही बाईचे बापूराव जोशी साथीदार उत्कृष्ट म्हणत होतो. कुवारी गळ्यातनं कान काढावी आणि मुलानं ती हातातनं काढून दाखवावी यावरच भाग्य आणखी दुसरं कोणता. शेजारी मुलगा उभारून बसून हे करतात. सगळीच्या सगळी संगीत मंडळी आपोआप येतात. त्या कुवारी चातुर्मास्य संपला आणि परवा दिवशी मी जाणार आहे असं सांगितलं. ते जावं पण आम्ही हा निरोप देतो आहोत. जीवा मारवा म्हणतो निरोप दे. निरोप कसा की पुन्हा परत या. आता तरी नुसतं चातुर्मास्याला नाही, माझं म्हणणं असं इथं वस्ती करा. सगळे गोवा पुण्यात जाऊ दे, तुम्हीच राहायला काय हरकत आहे. त्या बाबतीत स्वतःची जागा होईपर्यंत मधोळ जागा झाडं देऊ नका वाटत. परंतु तुम्ही राहा तितके पर्यंत माझ्या स्वतःकडे जागा परमेश्वरांनी यासाठीच दे. मला देवाला जे दिलं ते यासाठी दिलं आणि म्हणून मी माझ्या विमानाचं नाव ही श्री इच्छा असं ठेवा. ही परमेश्वराची अगदी मनापासून गोळा आले गजाननाची कृपा म्हणाले. बोल तुम्हाला कडकडून मिठी मारतो म्हटलं माझी हाडं सांभाळून मिठी मारतो. या दृष्टीनं त्यांनी स्वतः ऐकलं. मी 4 महिने इथं यायचं म्हटलं काय होतं एका नाटक कंपनीला माणूस दुसऱ्या नाटकाला जाऊ शकत. त्यांच्या मागे तिसऱ्यातील 4 महिने ते मी 4 महिने सारखा बनत होतो. आज आत्ता दुपारी 3:30 परत मी आज रामकृष्ण कानडे हे मोठे चमत्कारी केलं. एखाद्याच्या मागे लागले गुसिड्यासारखी माझ्या घरी बायकोला असं बजावलं की बुवा आले की आतील तसे करा इथं पाठवा. मी फक्त कपडे नीट करून इथं आलो. कशा करतात ते म्हणजे बाबा तुम्ही बोलाल. दुसरी गोष्ट आणखी मी सांगायची आहे. आज मी हा ऑडियन्स बघताय. मी माझ्या कीर्तनाला गर्दी ऑडियन्स होतं पण आमचं आपलं सगळी क्रीम ऑफ द सोसायटी ज्या म्हणतात समाजातील बुद्धिमान वर्ग, समाजातील चिंतनशील वर्ग, समाजातील विचारशील वर्ग हा सगळ्याचा सगळा वर्ग आज इथे दिसतो आहे. आया माया सगळ्या इथं आल्या. या प्रत्येकीची भावना आपण गुवांच्या पासून परमार्थाचं अनुकरण घेऊ आणि आज जाऊ द्या या ऐकण्यानं आपण नक्की परमार्थी होऊ. ही भावना त्यांच्या लोंढे शास्त्र्यांची. ती जशी विद्यार्थिनी आहे तसं मी सुद्धा विद्यार्थी. लोंढे शास्त्र्यांनी मला संस्कृत शिकवलेला आहे आणि माझी तुम्हाला इथं या म्हणण्यामध्ये इच्छा अशी आहे की आता तर मला कुठे 56 वर्ष लागेल. 56 आहे आता मी तारुण्यामध्ये. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर मार्गदर्शनाकरता इथं आला तर तुमच्या डोळ्यासमोर आता मी फेटा बांधतो, शालजोडी घालतो, जरा कंबर बांधून कीर्तन करतो. पण तुम्ही ज्या पद्धतीनं कीर्तन केलं त्या पद्धतीने कीर्तन करायला माती चांगली आहे. आकार देणं काम तुमचं. सांगितलं गुरु परीक्षण करावा. आता जाहीरपणाला मी गुरु केलेला आहे. अशा ह्या एक श्रद्धेवर आणि विश्वासावर मी आलो. मंगलमूर्तीनं तुमची कृपा मला दिली, तुम्ही मला बोलवलात, बोललो आणखी काही दे. अहो भाषाचा दोष आहे, बोलता करता काही कोणाला शब्द लागतो. तसा लागला असेल कोणी कोणाला काही शब्द आता डायरेक्ट बोलेल नाही, जनरल बोलण्यात कोणाला लागलं असेल तर मनावर घेऊ नये. वाईट काय असेल तरी आपल्या सांगतो, वाईट काय असेल तर माझ्यावर परत द्या, मी कोकणात घेऊन जाईल. तुम्ही चांगलं घ्या आणि ऐका. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धीहीन अल्पमती सर्गी करतो. जे जे काही आठवावे ते ते तयासी पुरीच खावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करू दे. सगळं माहिती मी काही नवीन सांगणार आहे, कोणी अर्धात तरी सांगत नाही. जरा धून पुसून साफसूफ करून सांगतो. म्हणून ज्यांच्या हृदका सारी आहे गुणस्नेह बुद्धी फार, ज्यांच्या हृदका सारी आहे गुणस्नेह बुद्धी फार, सारथ्य असं योजित त्यांना माझा असो नमस्कार.
सकल श्रोत वर्गाला आपल्याकरता मी मंगलमूर्तीकडे रोज प्रार्थना करतोय. ऐका, माझी मी गुरुपुत्र आहे, आपल्या आपल्याकरता मंगलमूर्तीकडे प्रार्थना केल्याशिवाय मी जेवत नाही अशी प्रार्थना करतोय. माझे सगळे श्रोते सुखी समृद्ध समाधानी असो. तुमच्यावर फरक आहे माझ्याकरता प्रार्थना करणं. बरं, माझ्या ही 100 वर्ष वाजणारी माझी धांग माझ्या कुलात ही परंपरेनं मंगलमूर्तीनं वाजवावी अशी तुम्ही सगळी माझ्याकरता प्रार्थना केला. माझ्या कुलामध्ये पोरं बाळ कथा करायला लागली म्हणजे तुम्ही प्रार्थना केली ती गोष्ट खरी. भजन करा. हरे राम. विश्वास ऐसा का.